चांदिवली विधानसभेतील 156 क्रमांक वॉर्डच्या नगरसेविका सौ अश्विनी माटेकर या महिला ज्या संस्था आहेत ज्या दत्तकुस्ती योजनेचं काम करतो म्हणजे आता जे स्वच्छ प्रबोधन अभियान त्याचं जे काम करतात त्यांच्याकडनं जबरदस्तीने चेक घेऊन म्हणजे त्या संस्थांना महानगरपालिका पैसे देते आणि त्या संस्थांकडनं ते चेक काढून घेतात त्या बाईंची तशा प्रकारची तक्रार ही अँटी करप्शन ब्युरोला केलेली आहे आणि त्या चेकची कॉपी ही आज माझ्याकडे आहे मी आपल्याला दाखवतोय म्हणजे भ्रष्टाचार करायचा आणि त्याचे पैसेही चेक निघायचे या संस्थांकडनं जबरदस्तीने 90% रक्कम ही नगरसेविकेकडनं काढून घेतलेली आहे त्यांच्या बिराच्या नावावर चेक घेतलेले आहे या चेकवर त्यांचं स्वतःचं पाठीमागे नाव आहे आणि अशा पद्धतीची तक्रार अँटी करप्शनकडे ब्युरोकडे घेऊन सुद्धा आज 15 दिवस झाले 20 दिवस झाले FIR ची नोंद होत नाही. छोट्या छोट्या गोष्टींची जर FIR राज्य सरकार घेत असेल तर एवढे पुरावे देऊन सुद्धा राज्य सरकारची FIR का घेत नाहीये. आज त्यासाठी पत्रकार परिषद होती आणि कशा पद्धतीने नगरसेवक हे महिलांना लुबाडण्याचं काम करतायत हे आज आपण दाखवतो. हे BMC ला याचा पत्रव्यवहार झालेला केला आहे का कशावर? 100% केलेला आहे. तिथल्या स्थानिक जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांना पत्र दिलेलं आहे. तिथले जे आज पोलीस स्टेशन आहे लोकल पोलीस स्टेशन त्यांना सुद्धा आज पत्र देणार आहोत. अँटी करप्शन ब्युरोला ऑलरेडी 20 दिवसापूर्वी याची तक्रार आम्ही नोंद केलेली आहे. कमिशनर साहेबांकडे याचं पत्र दिलेलं आहे. आता आम्ही काय कारवाई होती वाट बघतो आणि आम्हाला तेवढं आंदोलन करावं लागेल.